पुंजासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव. तर निलेश सर या हिरव्या सापाबद्दल बोललेत, हा तर तुम्हाला माहीतच असेल, आणि नसेल माहीत तर मी सांगतो, याचे इंस्टाग्रामवरती 14 मिलियन फॉलोअर्स आहेत. कायम हा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतोच. ही पहिली वेळ नाही की हा हिंदू माणसांबद्दल बोललाय आणि माफी मागितले. याचं वय असेल 29-30 दरम्यान, पण याला मुली आवडतात 18-19 वयाच्या, ते पण ह्याचं आधी एक लग्न झालेलं असताना. तर आज मी तुमच्या सर्वांच्या फेवरेट एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे, त्याचं नाव आहे मुनावर फारुकी. तर आताच याला नितेश राणेंनी चांगलाच ढोस टाकलाय बरं का, कारण काय यांनी कोकणी माणसाला कोकणी लोक बनवता सबको असं काहीतरी म्हणलंय बरं का. आणि एवढंच नाही तर यांनी प्रभू राम आणि सीता बद्दल पण असेच काहीतरी कॉमेडी वक्तव्य केले. हस्बंड इज अ व्हाय यू आर अपडेटिंग माय हस्बंड बिच एंड सीता को तो माधुरी पे पहले से शक है. वो गाना है तेरा करू गिन गिन, तो उसको लगा वनवास गिन रही है कि साल 14 पे रुक गई. मैं टीवी पे देख रहा था द बर्निंग ट्रेन, तो डैड आए एंड डैड इज लाइक ये बकवास मत देखा कर, उन्होंने चैनल बंद कर दी. आता तो ज्यावेळेस कोकणी लोकांबद्दल भाष्य करत होता, आता त्या भाष्यावरती त्याची स्तुती करण्यात आली आणि ही स्तुती टाळ्या वाजून करण्यात आली, आणि हे टाळ्या वाजवणारे लोक सुद्धा कोकणीच होते. ये कोकणी लोक बनाते सबको. हा आहे महाराष्ट्रातला हिंदू समाज. जेव्हा त्यांनी प्रभू रामावरती टीका केली तेव्हा सुद्धा त्यावरती हसणारे हिंदूच होते बरं का. हस्बंड इज अ व्हाय यू आर अपडेटिंग माय हस्बंड बिच एंड सीता को तो माधुरी पे पहले से शक है. वो गाना है तेरा करू गिन गिन, तो उसको लगा वनवास गिन रही है कि साल. आधी सगळं बोलून घ्यायचं आणि नंतर डोळ्यातून पाणी काढून रडून दाखवायचं आणि म्हणायचं की मला असं काय बोलायचं इंटेन्शन नव्हतं, मला कुणाला हर्ट करायचं नव्हतं. हा अजून 10-12 वर्षाचा लहान मुलगा आहे, याला नाही समजत आपण काय बोलतोय, कुठे बोलतोय आणि कुणाला बोलतोय. आणि हा ह्याचा कॅज्युअल पण आहे ज्या आयुष्यात सुद्धा दिसतो बरं का, कारण का वयाच्या 17-18 वर्षात त्याचं एक लग्न झालं, त्यानंतर वर्षभरात त्याला एक मुलगाही झाला. 25 वयाचं होस्तोपर्यंत त्याला कळालं की आपल्याबर जे झालं ते चुकीचं झालं आणि आपलं ह्याच्यावर प्रेम नाहीये. त्यानंतर यांनी 17-18 वर्षाच्या मुलींना डेट करायला सुरू केलं. बिग बॉस म्हणा किंवा लॉकअपचा तो कार्यक्रम म्हणा, त्यात तुम्ही बघितलाच असेल. आणि त्या पोरींनी सगळ्यांसमोर ह्याला एक्सपोज केलं की परत रडून दाखवायचं, डोळ्यातून पाणी काढायचं. लड़कियों को भी खेलना जानते हैं और अपने शब्दों से इंसान को पलटना घुमाना सब जानते हैं. दिस इज फॉर मुनव्वर फारूकी. क्योंकि वो अपने आप को एक बहुत सर्कल में एक बहुत ऐसे रखता है कि मुझे इतना ही बताना है. हाँ मैं थी अपनी तरफ से, मैं बहुत अच्छे 72 दिन मैं उस इंसान के साथ रहकर आई हूँ. तो बहुत बहुत सारी वही सेम अभी भी चेप रहा है, सेम गेम्स. आणि म्हणायचं की माझी काही चुकी नाही, जे चुकीचं झालंय ते माझ्या बरोबरच झालंय. चे फॉलोअर्स पण एवढे छान आहेत की जरा हरडला की त्यांना सुद्धा वाईट वाटतं. मुनावर फारुकी तुला एक गोष्ट सांगतो बघ, आमच्या इथं म्हणतात बाईचा तळतळार बाबा लय वाईट, जाऊ दे हे तुझ्या आणि तुला फॉलो करणाऱ्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि याचे इंस्टाग्रामवरती 14 मिलियन फॉलोअर्स आहेत. आता माझं मत विचारायचं तर माझ्या मते पूर्ण चुकी ह्याची नाहीये बरं का. जे लोक त्याच्या वक्तव्यांवर हसत होते किंवा त्याच्या काही वक्तव्यावरती टाळ्या वाजवत होते, चुकी त्यांची सुद्धा तेवढीच आहे. कारण का आपल्याला माहितच नाहीये की आपण कोणत्या गोष्टीची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला मस्करीमध्ये घेतलं पाहिजे. बाकीच्यांचं माहित नाही पण राणेंनी यांना चांगल्याच बाबतीत ठणकवलंय बरं का. सोशल मीडियावरती आपल्या यंग जनरेशननी अशा या टॉक्सिक माणसाला फॉलो केलं पाहिजे का हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर तुमच्यापैकी कुणी याला फॉलो केलं असेल तर त्याचं काय करायचं याचा निर्णय तुमच्यावरती आहे.